बाबतीत जे आमच्यातून गेलेले आहेत त्यांचा दावा आपण टीव्हीवर बघितला असेल जाहीर भाषणामध्ये, त्यांना निवडणूक आयोगाने कबूल केलेलं दिसतंय की चिन्ह आणि पक्ष त्यांच्याकडे जाणार. म्हणजे निवडणूक आयोगाचा निर्णय आधीच झालेला जर असेल तर सुप्रीम कोर्ट हाच त्याच्यावरचा उपाय आहे. पण मला वाटतं की जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तेच जर राष्ट्रवादीच्या बाबतीत घडलं महाराष्ट्रातली जनता हे मान्य करेल असं मला वाटत नाही. आणि मग आणखीन मोठ्या रोषाला भारतीय जनता पक्षाला सामोरं जावं लागेल असं दिसतंय. काय आहे की काम न केलेल्या सरकारचं मनोधैर्य खचल्यावर अशा सगळ्या गोष्टींचा वातावरण निर्मितीसाठी वापर केला जातो आणि लोकांच्या मनात काय आहे, किती असंतोष आहे ते हळूहळू लोकच समोर मांडायला लागलेले आहेत. त्यामुळं थोडंसं आता अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधातल्या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या आधी आणण्याचा प्रयत्न करणार. आता 14 सालापासून जवळपास 2.5 वर्ष आमचं सरकार सोडलं तर त्यांचंच सरकार आहे, तेव्हा त्यांना काही आणायची इच्छा झाली नाही. आता निवडणूक समोर आहे म्हटल्यावर इच्छा झालेली दिसते असं होणं उचित नाही आहे. शेवटी मागण्या मांडायला पाहिजेत पण मंत्र्यांच्यावर फिजिकलीच आपण अशा गोष्टी करणं हे काही योग्य नाही. सरकार येतात बदलतात पण मंत्र्यांच्यावर असं फिजिकली काही टाकणं वगैरे याचं समर्थन कोणी करणार नाही. पण मागणी जी आहे त्या मागणीबाबतीत त्या समाजाला आपली फसवणूक झाली आहे असं मात्र तीव्रतेने वाटतं आहे, यात काही शंका नाही. त्यामुळे त्यांची मागणी बरोबर आहे, त्यांच्या मागणीसाठी ते आक्रमक झालेले आहेत. पण त्याचा अर्थ आपण ज्या मंत्र्यांना वेळ घेऊन भेटायला जातो शिष्टमंडळ घेऊन त्यांना जर आपण असं करायला लागलो तर मग मागणी ऐकायला देखील मंत्री कचरायला लागतील. आता हे सिद्ध कोण करणार? शेवटी आमच्याकडे तर काही यंत्रणा नाही आहे. पण पोलिसांनी जर तुम्हाला न विचारताच लाठीचार्ज केला असेल आणि एवढ्या निघृण पद्धतीनं केला असेल, टोकाचा केला असेल, महिलांना मारलं असेल, लहान बालकांना मारलं असेल, मिळेल त्या हत्याराने आणि साधनाने पोलिसांनी जर त्यांच्यावर आक्रमण केलं असेल तर मग याला परवानगी कुणी दिली? तिथल्या SP दिली, IG दिली, गृह खात्याच्या सचिवांनी दिली का गृहमंत्र्यांनी दिली? याचा शोध घेण्याची यंत्रणा आमच्याकडं नाही आहे. पण माफी तर तुम्हीच मागितलेली आहे. माफी तुम्ही जर अशी आदेश दिला नसता आणि नसेल तर मग माफी मागायची गरज नव्हती. ज्याने केलं, ज्याने हे चुकीचं कृत्य केलं त्याला शिक्षा करून याच्यातनं आपल्याला मार्ग काढता आला असता. पण तुम्ही माफी मागितली याचा अर्थ असा की आम्ही म्हणतोय त्याला शंका आहे, शंकेला जागा आहे. आता तुम्हाला न सांगता जर लाठीचार्ज महाराष्ट्रात पोलीस करत असतील तर मग महाराष्ट्रातल्या जनतेला आपण आंदोलन करणाऱ्यांना सामान्य माणसांना आपण सुरक्षित आहोत असं वाटणार नाही. कधीही पोलीस अंगावर येतील असा त्याचा अर्थ झाला ना. त्यामुळं पोलिसांच्यावर जर नियंत्रण सरकारचं नसेल तर मग या सरकारमध्ये अर्थ काय? सरकारच्या कोणी ऐकत नाही. या तिघांनीच, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, या दोघा तिघही सांगतात की आम्ही केलेलं सिद्ध करा. म्हणजे यांनी केलं नाही, ते खरं बोलतात असं आपण समजू. मग यांचं नियंत्रण नसणारा पोलिसांचा फोर्स जर महाराष्ट्रात असेल तर मग ह्या सरकारमध्ये अर्थ काय आहे? या सरकारची प्रशासनावर पकड किती आहे? का फक्त आपल्या बाजूला आलेल्या आमदारांना 5-10-20 कोटी रुपये दिले की राज्य झालं असं समजत असतील तर मग अवघड आहे. त्यामुळं याच्यात लाठी हल्ला कसा झाला, कुणी केला, आम्ही मागणी केलेली आहे की न्यायाधीशांच्या, निवृत्त नाही कारण न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून याची चौकशी करावी. त्याच्याविषयी घोषणा झाली का? त्याच्याविषयी निर्णय काय केला? आता लाठी हल्ला होऊनही काही दिवस लोटले, अजून उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडलेलं नाही आणि त्यांच्या उपोषणाच्या मधल्या मागण्यांच्या बाबतीत तुम्ही काय केलं? तुमच्यापैकी तुम्ही जर तिघांनी लाठी हल्ला केला नसेल तर तुमच्यातला एखादा माणूस जरंगे पाटलांच्या बाजूला जाऊन बसू का नाही शकला? अजून तुम्ही तिघातले कोणीतरी जाऊन बसायला पाहिजे होतं, त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती.
तरंगे पाटलांच्याकडे दूध पाठवून निरोपानिरोपीच चालू आहे. एवढं प्रचंड महाराष्ट्रात मोठा प्रश्न झालेला असताना मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना तिकडं जाऊन त्यांच्याशी जाऊन बसून चर्चा करायला काय हरकत होती. दहीहंडीला 30 का 40 दहीहंड्या काल मुख्यमंत्र्यांनी मुंबईत केल्या. मग 2-4 दहीहंड्या कमी केल्या असत्या आणि जालन्याला जाऊन सकाळी लवकर आले असते तरी एखाद्या वेळेस जरंगे पाटलांनी त्यांचं म्हणणं ऐकलं असतं. त्यामुळं एकंदरच राज्य सरकारची प्रशासनावर पकड नाही, त्यांचं पोलिसांच्यात कुणी ऐकत नाही अशी शंका आता समाजात निर्माण झाली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मागणी केली. आपल्याकडे आता काय आहे की एखाद्या धार्मिक भावना मांडण्याच्यासाठी एक्स्ट्रीम वागायचं बोलायचं अशी पद्धत आहे, त्याच्याशिवाय त्यांच्या विधानाची नोंद कशी लोक घेणार. त्यामुळं त्यांनी नगरपालिकेच्या कार्यालयात जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना अशी आपल्याकडे पद्धत नाही आहे पण त्यांनी ती भाषा वापरली. त्या बॉसने या सगळ्यांना मोकळं सोडलेलं आहे असा त्याचा अर्थ झाला आणि बॉसची इच्छा आहे की यांनी या सगळ्या गोष्टी कराव्यात आणि पुन्हा सागराकडे लोटावं. साहेब,